Anong plate dari? Right side lang. या ठिकाणी रायरीवर जो पूल आहे हा पूल ब्रिटिश कालीन असून या पुलाला बरेच वर्ष झाल्यामुळे सदर पूल हा धोकादायक अवस्थेमध्ये आहे. सदर रस्ता मुंबई नागपूर हा नॅशनल महामार्ग झाल्यामुळे या रस्त्यावरील अवजड वाहतूक या ठिकाणी पुलावरून बंद करण्यात आली. परंतु अचानक ही वाहतूक बंद केल्यामुळे या ठिकाणी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या ठिकाणी असणारे छोटे मोठे लघु व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची पाळी आली. त्यानंतर हॉटेलिंगच्या व्यवसायाला यामुळे धोका बसला. शेतकऱ्यांचा शेतमाल या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी 70 किलोमीटरचा पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे अतोनात नुकसान या ठिकाणी प्रत्येकाचं सर्वसामान्याचं होत आहे. शासनाने हा पूल आतापर्यंत 2 वेळेस बंद केलेला आहे. रहदारीच्या कारणास्तव मोठ्याले जड वाहतूक या पुलावरून बंद केलेली. याच्या अगोदरमध्ये 18-19 सुद्धा हा पूल 6 महिने बंद केला होता. रिपेरिंग केल्याच्यानंतर परत तो पूल चालू केलेला आहे. पण शासनाने याच्या अगोदर झालेली GST, त्याच्यानंतर नोटबंदी, त्याच्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असल्यामुळे हा रोड कंप्लीट 6 महिन्यापासून बंद आहे. तरी शासनाने परत 6 महिने बंद असल्यानंतर कलेक्टर मॅडमच्या आदेशानुसार हा पूल परत 7 महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे. तरी या रोडवरची सर्व हॉटेल व्यावसायिक असेल, पेट्रोल पंप चालक असेल, टायर पंक्चरवाले, छोटे मोठे व्यावसायिकवाले सर्व बंद पडलेले आहे. तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या पुलासाठी वळण रस्ता तयार करावा, अन्यथा दुसरा पर्यायी मार्ग शोधून ताबडतोब त्याची दुरुस्ती करून पूल चालू करावा. त्या रस्त्यावरती असलेले छोटे मोठे व्यावसायिक आहे आणि पेट्रोल पंपवाले असतील, हॉटेल्सवाले असतील, गाड्या दुरुस्त करणारे लोक असतील, जे गॅरेजवाले असतील, सर्व अशा प्रकारच्या सर्व लोकांवरती उपासमारीची वेळ या पूल बंद केल्यामुळे झालेली आहे. यामध्ये मागील वर्षी आम्ही निवेदनं दिले, आंदोलनं केले की या पुलाची कायमस्वरूपी या चांगला दुरुस्त करण्यात यावा किंवा नवीन पुलाची मागणी आम्ही मागच्या वर्षी केली होती. पण त्याची दुरुस्ती केली पण आता 5-6 महिन्यात तो परत बंद करण्यात येतो. आम्हाला यामध्ये कुठेतरी शंका वाटते का बंद करण्यात येतो. मी शासनाला ही नम्र विनंती करतो आहे, मुंबई नागपूर हावे वर राहिरी येथील जो पूल नादुरुस्त झालेला आहे आणि त्या नारदुस्त पुलामुळे कलेक्टरने आदेश दिलेला आहे की हा पूल जोपर्यंत सुरळीत होत नाही तोपर्यंत इथं येणारी जी वाहतूक आहे ती चिखली मार्गे वळवळती केलेली आहे. या हवेवर असणारे असंख्य ग्राहक, दुकानदार असेल, पेट्रोल पंप चालक असेल, हॉटेल चालक असेल, फळफ्रूट विक्रेते असेल, मेहकरपासून तर जालना रोडपर्यंत असणारे असंख्य ग्राहकांवर आज उपासमारीची वेळ आलेली आहे. मी शासनाला ही नम्र विनंती करतो आहे की त्यांनी लवकरात लवकर वळण रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू करावं. वळण रस्त्यावर निधीसुद्धा येऊन उपलब्ध झालेला आहे. तरी सन्माननीय काटे ठेकेदाराला आदेश देऊन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व उपमुख्यमंत्री साहेबांनी काटेंना आदेश देऊन काम लवकरात लवकर सुरू करावं.